माझं नाव अतुल गोडसे मी आज दहावीचं गणित भाग एक या विषयाचा पहिला धडा घेतो आहे दोन चलांतील रेशीय समीकरणे बरं आता दोन चल म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल तुम्ही शिकला असाल की एक्स अधिक बी वाय इज इव्हल टू सी हे जे समीकरण असतं ही एक्स आणि वाय ह्याला दोन चल म्हणतात बरं आणि रेशीयचा अर्थ काय असतो की समजा तुम्ही ह्याचा आलेख काढलात एक्स आणि वायचा आलेख काढला इथे आपण एक्स घेतला इथे वाय घेतला आणि या समीकरणाचा तुम्ही आलेख काढलात तर आपल्याला एक सरळ लाईन मिळते एक सरळ रेषा मिळते सरळ रेषा मिळते म्हणून ह्याला रेशीय म्हणतात आणि दोन चला आणतील कारण याच्यात दोन चला आहेत एक्स आणि वाय आणि याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते बरं आता दोन चलं जितकी चलं असतात तितकी आपल्याला समीकरणं लागतात हा नियम आहे म्हणजे आता इथे दोन चल आहेत म्हटल्यावरती मला अजून एक समीकरण लागणार आहे जसं मी आता इथे ए एक्स प्लस बी वाय इज इकड टू सी लिहिलं किंवा मी याला लिहितो ए वन बी वन आणि सी वन हे एक समीकरण झालं माझं तसंच मला अजून एक समीकरण लागेल ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर बर सी टू सो so, ही जी दोन समीकरणं माझ्याकडे असली तर मी ही दोन समीकरणं सोडून एक्स आणि वायचं उत्तर मिळवू शकतो या दोन चलांचं उत्तर मिळवू शकतो बरं ह्याला रेशीय समीकरण कधी कसं ओळखायचं त्याला दुसरा नियम आहे की ह्याचा जो घन आहे एक्सचा घन आणि वायचा घन दोन्हीकडे तो एक आहे म्हणजे मी जेव्हा नुसता एक्स लिहितो तेव्हा याचा अर्थ तो त्याचा घन एक असतो तो एक लिहायची गरज नसते मी नुसता एक्स लिहितो जर घन एकापेक्षा जास्त असेल तर मला ते लिहावं लागतं एकापेक्षा जास्त असेल तर पण जेव्हा मी घन लिहित नाही याचा अर्थ त्याचा घन आहे एक सो इथे एक्स आणि वाय एक्स आणि वाय दोघांचं एक घन आहे एक, एक सो असं जे समीकरण असतं ज्याचं घन एकच आहे ते झालं रेशीय दुसरा नियम असा आहे रेशीयसाठी की एक्स आणि वाय मध्ये कुठेही गुणाकार इथे नसतो म्हणजे हे समीकरण असं जर लिहिलं मी या समीकरणाच्या वजी मी असं समीकरण लिहिलं तर हे रेशीय नाहीये कारण इथे एक्स आणि वाय या दोन चलांचा गुणाकार आहे सो हे रेषीय नाहीये कारण ह्याचा आलेख काढला तर अशी सरळ लाईन येणार नाही सो रेषीय समीकरणासाठी तुम्हाला लक्षात आलं आता पहिलं म्हणजे दोन चल म्हणजे काय तर एक्स आणि वाय आणि रेषीय म्हणजे काय तर त्याचा घन एकच पाहिजे आता आपल्याकडे जेवढी चल असतात तेवढे समीकरणं असतात आणि ती आपल्याला आता सॉल्व्ह करून एक्स आणि वायचा आन्सर कसं काढायचं हे आता बघूया आपण समजा दोन समीकरण आहेत माझ्याकडे थ्री एक्स अधिक फोर वाय इज इक्वल टू फाईव्ह थ्री एक्स अधिक फोर वाय बरोबर फाईव्ह हे एक समीकरण आहे आणि दुसरं आहे हे सपोज बर आता याच्यात मी म्हटलं असं हे रेशिया आहे दोन चला आहेत दोन चला आहेत म्हणून दोन इक्वेशन आहेत दोन समीकरणं आहेत आणि आता ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायचे आहेत आणि एक्स आणि वायचा आन्सर काढायचा आहे बरं याला नियम असा बघायचा की आता एक्स आणि वाय त्याच्याबरोबरचे नंबर बघायचे काय इथे एक्स बरोबर थ्री आहे बरोबर चार आहे तीन आणि चार आणि इथे एक्स बरोबर दोन आहे बरोबर वजा तीन आहे आता यातलं कुठलं तरी नंबर सेम आणायचे म्हणजे आपण समजा एक्स आणि वायचे दोन्हीचे वायमध्ये आपल्याला चार आणि तीन आहे आपल्याला एकच नंबर तयार करायचा आहे आता चार आणि तीनच्या पटीत कुठला नंबर येतो लसावी बारा बारा हा त्यांचा एल सी एम म्हणतात किंवा लसावी म्हणतात आपण तसं तर तो बारा नंबर हा त्याचा पहिला नंबर येतो चार आणि तीनच्या पटीत मग आता बारा नंबर तयार करायला मला ह्या समीकरणाला कितीने गुणावं लागेल याला कितीने गुणावं लागेल मला बारा नंबर पाहिजे असेल तर याला मला तीनने गुणावं लागेल सो so, ह्या समीकरणाला मी तीनने जर गुणलं तर मला इथे बारा मिळेल की नाही मला इथे तीनने गुणायचं आहे म्हणजे सगळीकडे तीनने गुणायचे असं नाही होत की एकाच नंबरला मी गुणलं आणि बाकीच्यांना नाही गुणलं तसं होत नाही सगळ्याला गुणावं लागतं सो याला मला जर तीनने गुणायचं असेल तर मला ह्याला आणि याला, याला पण तीनने गुणावं लागेल म्हणून मी म्हणतो की या संबंध समीकरणाला मी तीनने गुणलं बरं इथे जर मला बारा तयार करायचा असेल नंबर तर मला कितीने गुणावं लागेल चारने गुणावं लागेल म्हणजेच या समीकरणाला मला चार so, समी जा मी तीन ने गुणावावं लागेल सो पहिल्या समीकरणाला जर मी ने गुणलं तर मला काय मिळेल नऊ एक्स अधिक बारा वाय बरोबर पंधरा कुठलंही नवीन समीकरण तयार झालं की त्याला वेगळा नंबर द्यायचा असतो सो याला मी नंबर तीन देतो ओके okay. तिसऱ्या नंबरचं समीकरण झालं आता समीकरण दोनला जर मी चारने गुणलं तर काय तयार था होईल आता हे लक्षात घ्या पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं मी म्हटलं असं एकाच नंबरला नाही सो याला गुंडल्यावर काय होईल आठ एक्स याला गुणल्यावर काय होईल वजा बारा वाय याला गुंडल्यावर काय होईल चाळीस हे झालं माझं चौथं इक्वेशन चौथं समीकरण आता मी का केलं हे तुम्हाला लक्षात आलं असेल की वायचा नंबर सेम आला बारा बारा आता ह्याच्यात बघायचं की तिसरं समीकरण चौथं समीकरण याच्यात मी दोन गोष्टी करू शकतो एक तर त्यांची बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी करू शकतो मला जर वाय कॅन्सल व्हायला पाहिजे असेल वाय जायला पाहिजे जा असेल तर दोघांच्या साईन ऑपोजिट म्हणजे दोघांच्या साईन वेगळ्या आहेत एक ही पॉझिटिव्ह आहे प्लस आहे आणि ही मायनस आहे निगेटिव्ह आहे किंवा वजा बाकी आहे सो so, मी जर ह्या दोन समीकरणात फक्त बेरीज केली दोन समीकरणांची मी बेरीज केली तर इथे काय होईल नऊ अधिक आठ सतरा एक्स इथे काय होईल बारा अधिक बारा वजा बारा सो so, ते जातात शून्य होतं इथे बरोबर हे काय होईल चाळीस अधिक पंधरा पंचावन्न बरोबर आहे याच्यावरून मला एक्स या चलाची किंमत कळते काय होणार इथे सतरा आणि एक्समध्ये काय आहे का गुणाकार आहे सो तिकडे गेल्यावर काय होणार भागाकार होणार सो इथे काय झालं पंचावन्न भागिले सतरा सो हे एक्स या चलाची किंमत आली बरं आता ही किंमत मी कुठल्याही एका समीकरणात समीकरण वन समीकरण एक दोन तीन चार कुठल्याही समीकरणात मी या चलाची किंमत टाकून वायची किंमत काढू शकतो पण त्यातल्या त्यात सोपं कुठलं पडेल ते बघायचं एक किंवा दोन त्यातल्या सोपं पडेल का नंबर्स इथे जे आहेत एक्स बरोबरचे ते छोटे आहेत दोन आणि तीन इथे जरा मोठे झाले सो आपण सपोज या समीकरणात ही व्हॅल्यू ही याची किंमत या समीकरणात घातली तर हे कसं होईल थ्री इथे आता मी गुणाकारची स हे चिन्ह लिहितोय इथे नाही लिहिलेलं कारण तीन आणि एक्समध्ये गुणाकार नाही लिहिला ते चालतो पण दोन नंबर असतील तर शक्यतो गुणाकाराचं चिन्ह लिहा कारण तुम्ही असं लिहिलं असं लिहिलं तर तुमचाच घोटाळेले तीनशे पंचावन्न तीन आहेत पंचावन का तीन गुणिले पंचावन्न बाय सात आहे का तीन पूर्ण आणि पंचावन्न भागिले सात आहे म्हणून जेव्हा दोन नंबर्स येतील तेव्हा त्याच्यात तुम्ही गुणाकाराची चिन्ह लिहा एक्स आणि तीनमध्ये नाही लिहिलं ते चालतो तिथे काही घोटाळा व्हायची शक्यता नाही आहे सो तीन गुणिले पंचावन्न भागिले सतरा अधिक चार वाय इज इक्ल टू बरोबर पाच स्वतः आपल्याला याच्यातनं वायची किंमत काढायची आहे so, सो इथे तर मी तीन आणि सतरा यांचा छेद जात नाही तीन आणि सतरा यांचा छेद जात नाही जात असताना मी त्याला छेद दिला असता मग मी पंचावन्न आणि तीनचा मग गुणाकार करणार एकशे पासष्ट भागिले सतरा इज टू पाच बरोबर पाच मग एकशे पासष्ट बाय सतराला मी जर उजवीकडे नेलं इथे काय आहे चार वाय आणि एकशे पासष्ट बाय सतरा का यांच्यामध्ये काय आहे बेरीज आहे सो तिकडे गेल्या काय होणार वजाबाकी होणार सतरा बरं इथे आपण आता काय करतो वजाबाकी करताना त्यांचा जो छेद आहे डिनॉमिनेटर म्हणतात त्याला तो सारखा पाहिजे इथे सतरा आहे इथे एक आहे लिहिला नाही याचा अर्थ एक आहे कुठल्याही नंबरला मी खाली काही लिहिलं नाही याचा अर्थ तो एक आहे सो तो सारखा नाही आहे तो तो एक आणावा लागतो आता एक आणि सतरा ह्यांच्या पटीत कुठला नंबर येतो सतरा एकच्या पटीत सतरा येतो सतराच्या पटीत सतरा येतोच मग आता ह्याला मला कितीने गुणावं लागलं ह्या एकला कितीने गुणावं लागलं म्हणजे मला हाच नंबर मिळाला सतराने म्हणून मी वरती पण कितीने गुंडणार सतराने सो मला मिळालं पंच्याऐंशी वजा एकशे पासष्ट कारण सतराला कितीने गुंडलं की मला सतराच मिळेल एकानेच म्हणून वरती पण मी कितीने गुंडतो एकानेच सो हे मला मिळालं म्हणजे आता चार वाय इज इक्वल टू आता यांची वजा बाकी केली तर किती होईल एकशे पासष्ट तुम्ही वजावाकी कशी करू शकता मोठ्यातनं छोटा सब वजा करा ओके म्हणजे शून्य आणि फक्त मोठा नंबर कुठला आहे त्याचं चिन्ह द्या मोठा नंबर कुठला आहे यातला एकशे पासष्ट एकशे पासष्टचं चिन्ह कुठलं आहे बाकीचं सो याचा उत्तर ऐंशी आणि वजा बागिले सतरा झालं आणि आपल्याला आता आप वाय काढायचा आहे मग वाय बरोबर आता इथे मी तुम्हाला माशी म्हटलं होतं तसं तीन आणि एक्समध्ये एक तर कुठलं चिन्ह आहे चिन्ह कुठलंच नाही याचा अर्थ वजा गुणाकाराचं तसंच इथे पण आहे गुणाकाराचं सो काय करा चारला इकडे भागाकार करा कारण इकडे गुणाकार आहे सो काय येईल चार आणि ऐंशी यांना छेद जातो वीस होतं सो वजा वीस भागिले सतरा ही दोन उत्तरं आली आपले या दोन चलांची या एक्शनची सो एक्स आणि वाय पंचावन्न बाय सतरा ह्याचा जा छेद जात असेल तर घालवायचा छेद जात नाही सो पंचावन्न भागिले सतरा वजा वीस भागिले सतरा हे एक्स आणि वायची उत्तरं आहेत